यापैकी काही शिकलेली माणसं असतील, जर तुम्ही टेलिव्हिजन बघत असाल, जर तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल, तर ह्या देशाच्या पूर्वेला असणारा अरुणाचल असेल, सिक्कीम असेल, किंवा नागालँड असेल, किंवा इकडचा पाकिस्तान असेल, त्या सगळ्या सीमा आतंकवादी लोकांनी भरलेल्या आहेत. ह्या आतंकवादाच्या माध्यमातून या देशाला डिस्टर्ब करण्याचं काम हे सगळे करतायत. पाकिस्तानचा पुलवामाचा हा आमचा हल्ला आहे तो काय सांगतो तुम्हाला? मग आम्ही बालाकोटमध्ये जाऊन तिथं उडवलं, सर्जिकल स्ट्राईक केलं, मग का तुम्हाला चटणी लागली? तुम्ही आमचे 40-40 जवान मारता तर मला आम्हाला अधिकार पोचतो ना. पण हे केलं कोणी? नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होता. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट येतं तेव्हा तेव्हा देशाचा प्रधानमंत्री हा पोलादी असावा लागतो. हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये मराठवाडा निजामाच्या विरुद्ध लढत होता तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल सारखा पोलादी पुरुष इथे आला म्हणून आम्ही मुक्त झालो, नाही तर अजूनही बुरखा घालून आम्हाला चालावं लागलं असतं. आणि म्हणून राज्यकर्त्याचा निर्णय घेत असताना हा भावूक होऊन किंवा भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घ्यायचा नाही. हा देश चुकीच्या माणसांच्या हातात जाऊ द्यायचा नाही, भ्रष्ट माणसाच्या हातात अजिबात जाऊ द्यायचा नाही. आमचे मोदी 56 इंचाचे, त्यांच्या विरुद्ध 56 जणांनी टोळी केली. त्या टोळीचं नेतृत्व आमचे माजी नेते शरद पवार करतात, आम्हाला सांगायला लाज वाटतं. आम्ही साहेबांना फारच मोठा आणि समजदार आणि देशाच्या सगळ्या राजकारणाचा अभ्यासक समजत होतो. साहेब अशा या 56 चोरांच्या टोळीचं मार्गदर्शन करायचं. हे कोण आहेत 56 लोक ज्यांची सत्ता गेलेली आहे, ज्यांना खिशातून पेट्रोल भरावं लागलंय, ज्यांना सरकारी घरात राहायला मिळत नाही आहे, ज्यांना सरकारी पैशाशी खेळता येत नाही आहे, ज्यांना घरातून सगळं करावं लागेल, त्याच्यामुळे तळमळ तळमळ बिनपाणी का ते काय मासोळी असते ना, बिनपाण्याच्या मासोळीसारखे तडफड करायला लागले. अहो अर्ध्याचे पाय तुरुंग आहे. मध्येच मोदी साहेबांशी मैत्री करायची, मग मोदी साहेबांनी आपलं चोमळून चोमळून ठेवायचं. हे मोठे माणसं लय गमती जमती करतात. आता काँग्रेसचे अर्धे पुढारी आणि राष्ट्रवादीचे अर्धे पुढारी आता तुम्हाला जेलमध्ये दिसले असते. पाठवत नाही ना आपण तेवढा दुष्टपणा करत नाही, त्यामुळं स्वतःच्या ढुंढणाखाली काय जायचं हे माहीत नसणाऱ्या लोकांनी आमच्या नादी लगायचं कारण आहे. आम्ही मन मसलवट्यातली राग कपाळाला फासून मोदीला साथ देण्यासाठी बाहेर पडलेले लोक आहोत. का मोदी पाहिजे आम्हाला? तो काय आमचा नातेवाईक आहे? तो काय आमचा कुठे मावसा आहे, मेवणा आहे, काय मामा आहे, काय? हा फकीर वृत्तीचा माणूस जेव्हापासून या देशाचा प्रधानमंत्री झाला, मला एक घोटाळ्याचं नाव सांगा तुम्ही. काँग्रेसवाल्याने सांगितलेला नाही, एका घोटाळ्याचं काम नाव सांगा तुम्ही. मी आजपासून प्रचार बंद करून टाकतो. नाही, त्यांनी अकाउंट उघडले. मला आधी थोडं गंमत वाटलं, काय येडाय म्हणलं, प्राईम मिनिस्टर अकाउंटच उघडायला लागले सगळ्या गोरगरिबाचं, 1 रुपया त्याला देणं नाही घेणं नाही. मग त्याचं उत्तर आम्हाला यावर्षी मिळालं, सबसिडी आली की डायरेक्ट अकाउंट मध्ये, गॅसची सबसिडी आली की डायरेक्ट अकाउंट मध्ये, पूरपिडीची आली डायरेक्ट अकाउंट मध्ये, मोनाळीची सुद्धा आली की डायरेक्ट अकाउंट मध्ये. कोणी आमदाराच्या पाया पडायचं नाही, कोण्या तहसीलदाराच्या पाया पडायचं नाही, कोण्या बाबू लोकांच्या पाया पडायचं नाही. मग हे जे जे पाया पडायचे बंद झालेले लोक होते ते सगळे मोदीच्या विरोधात ओरडायला लागले. त्यांना आमचा धंदा बंद केला, डायरेक्ट पैसा मिळाला, लोकशाला येतील आता आमच्याकडे. मित्र समजून घ्या, हा माणूस या देशाचा 5 वर्ष पंतप्रधान राहिलाच पाहिजे, ती आमची गरज आहे. मला सांगा, आपल्या भागामध्ये ते बारामती करायला निघायचे ना आमचे आमदार, त्या बारामतीच्या ग्राउंड पासून इथपर्यंत तरी रस्ता होता का आपला? आज या महाराष्ट्राला देशाच्या नकाशात आणण्याचं काम नितीन गडकरीने केलं, म्हणजे मोदी सरकारने केलेलं आहे. 6 प्लाय 4 प्लाय पाहिजे तिकडे रस्त्याची कामं चालू आहे. मग त्याही वेळेस पैसा होता ना सरकारकडे, मग त्यावेळेस सरकारकडे असलेला पैसा आमच्या रस्त्यासाठी का नाही वापरला? त्यावेळेस सरकारकडे असलेला पैसा आमच्या तलावासाठी का नाही वापरला? त्यावेळेस असलेला पैसा आमच्या रेल्वेसाठी का नाही वापरला?
कारण यांना हे पैसे स्वतःच्या घरात न्यायचे होते आणि आमच्या सरकारला म्हणजे मोदी सरकारला हे पैसे तुमच्यासाठी वापरायचे होते. एवढं उग्र सत्य आहे मित्रांनो, एवढं उग्र सत्य तुमच्या समोर असताना कोण उभा राहिला आठवी पास सातवी पास पाचवी नापास मला माहित नाही. तुम्ही स्वतःच्या भविष्याशी खेळू नका. तुमची आमची वाट कदाचित तुमच्या आमच्या पुढे फार उशिरा उशिरा भेटी होत जाते. आता चार पाच महिन्याला विधानसभा आहे. आमच्या पोराला वाटायला इथं उभं राहायला कोणीच नाही. ते लईच भांडून घ्यायला येत आहेत किनवटवाले. मी परवा मग आता 5 वाजता इथं इस्लापुरात सांगितलं काही हरकत नाही, मी किनवटमधून निवडणूक लढवायला तयार. किनवटवाले भांडणच मचवणार नसते, सगळ्यात जण एकाच वेळी उमेदवार होणार असते तर पक्षातल्या लोकांनी काय जीव द्यायचा का? त्यामुळे तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला एकमत करता आलं नाही. आम्ही तिथे सरकार होतो, आम्हाला तिथे दिलं नाही आमच्या पाठीने, मला नाही दिलं, शिवाजीला नाही दिलं, आमच्या त्या शिवाजी जाधवला नाही दिलं. आम्ही सगळेच बीजेपीवाले होतो, आमच्याकडे भुंकू नाही पाहिलं नाही कोणी. आम्ही उच्चू करतो महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर पडलो. नंतर हेमंत पाटील आमच्याकडे आला, त्याला राज वाटत होती की आपण यांची तिकीट मिळते, आपण यांना मत कसं मागायचं. म्हणून असताना आम्ही लोकशाहीला मानणारे कार्यकर्ते आहोत. लोकशाही मार्गाने तुला तिकीट मिळालं, आम्ही लोकशाही मार्गाने तुला प्रचार करणार. आम्हाला म्हणून काहीही नको आणि तुला निवडून आणणार. आणणार म्हणजे आणणारच. हे तुम्हाला मी सांगून चाललेलं आता का बाईच्या बाजारात जा, बाईच्या सभेचा वेळ संपत आलेला आहे. 100% आपला खासदार निवडून येतो आहे. 100% हेमंत पाटील नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री करण्यासाठी मतदान करणार, म्हणजे करणारच. आणि म्हणून हे मत नुसत्या हेमंत पाटीलला नाही, हे मत नरेंद्र मोदीला आहे. हे मत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे, हे मत परिवारवादाच्या विरुद्ध आहे. एकाच परिवाराचे 4-4, 5-5 माणसं उभं आहे, म्हणजे यांच्या परिवाराशिवाय देशात चालत नाही अशा प्रकारचं चित्र काही ठिकाणी बघायला मिळतं. मला जात आमच्या घरातले लेकरं हिंमत करत नाहीत तर आम्हाला काही पाहिजे म्हणायची. म्हणजे मोठी मुलगी डॉक्टर आहे, मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, नातू अमेरिकेत शिकतो आहे, घराय आमदार कोणी काय हरकत आहे का दिला बघा. एखाद्याला खासदार म्हणजे इंग्रजीतच बोलतात, तसं ते मराठी येणं हिंदी येणं माझी काय करायचं. पण आमच्या घराण्यामध्ये एकाच राजकारण करेल. मी 1980 आमदार झाले तेव्हा माझे चुलते विक्रम पाटील वायपनघरे जनता दलाचे अध्यक्ष होते. मी आमदार झाल्याच्या नंतर माझ्या चुलत्याचा राजीनामा दिला आणि मी आज पासून राजकारण सर्व काही सांगितलं. मी माझ्या लेकीच्या मागे आहे. एवढं तत्वानी चालणारी माणसं आहोत आम्ही. तुम्हाला थोडस अपचन झालंय असं मला वाटते. कारण मी काय बोलणार हे सगळ्यांना माहित आहे. काही ना उघड ऐकायचं आहे, काही काही ना झाकून ऐकायचंय. मी झाकून काहीच करत नाही मित्रांनो. माझ्या आयुष्यामध्ये झाकलेलं पानच नाही. मी एक उघड पुस्तक एका शहीदाची मुलगी म्हणून सगळं आयुष्य लोकांच्या साठी काम करण्यात कष्ट करण्यात आले. कुणाचा अर्धा कप चहा सुद्धा मी कधी आयुष्यात पिला नाही. ज्या खात्याची मंत्री शरद पवारांनी मला केलं तेव्हा त्या खात्याचं बजेट होत 16,000 कोटी आणि ते खातं सोडत असताना त्या खात्याचं बजेट होत 3,00,000 करोड रुपये. या देशात झालेले सगळे तलाव, या देशामध्ये झालेली शेतीची कामं, या देशामध्ये झालेल्या सगळ्या सिंचनाच्या व्यवस्था ह्या सगळ्या माझ्या खात्याच्या अंडर येत होत्या. आणि आम्ही ते काम केलं, करून दाखवलं. 10% हिशोबाने जरी घेतले असते 10% 15% घेतात पण आता देवाची शपथ मला बंगला मागा लागला असता नोटा ठेवायला माझा लागला असता. मी सूर्यकांत पाटील आयुष्यभर 1500 स्क्वेअर पेक्षा करत आहे. सोयाबीन आणि ज्वारीच्या शेतीवर समाधानात राहतो आम्ही. आम्हाला शुगर नाही, बीपी नाही, आम्हाला मॉर्निंग वॉकला जावं लागत नाही, आम्हाला कुठे दवाखान्यात जावं लागत नाही. ईश्वराने काय काय द्यावं आपण. आम्हाला चांगली तब्येत दिली, चांगलं डोकं दिलं, चांगला विचार दिला, समाजासाठी कष्ट करण्याची ताकद दिली. त्यापेक्षा ईश्वर आम्हाला काही नको.
माझी ही माणसं सुखाने राजीनामा द्यावं हे आपल्याला जागे देत आपण 18 तारखेला मोदीला